बॉलिवूड ऍक्टर रणबीर कपूर याचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं. शालेय जीवनात रणबीरची अवंतिका मलिकसोबत प्रेम कहाणीला सुरुवात झाली होती. त्यानंतर रणबीरच्या आयुष्यात नंदिनी मेहतानी आली. नंतर रणबीरच्या करिअरला सुरुवात झाली आणि बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सावरिया या सिनेमातून रणबीर सोनम कपूरसोबत झळकला. यांच्या मैत्रीची चर्चा चांगलीच रंगली होती. दोघांमध्ये अफेअरच्या चर्चेला देखील उधाण आलं होतं. त्यानंतर रणबीरच्या आयुष्यात दीपिका पादुकोण आली आणि यांनी अनेक सिनेमे देखील एकत्र केले. खरं तर इथे आवर्जून सांगायला हवं की कॅटरीना कैफमुळे रणबीर आणि दीपिकाचं ब्रेकअप झालं. जवळजवळ कॅटरीना कैफने रणबीरसोबत 6 वर्ष आपलं नातं टिकवलं, मात्र ते नातं देखील जास्त वर्ष टिकू शकलं नाही. बीटाऊनमध्ये रणबीर कपूरचं नाव प्रियंका चोप्रा, नर्गिस फक्री, अमिषा पटेल, महिरा खान, श्रुती हसन यांच्यासोबत देखील जोडलं गेलं. अखेर रणबीरला त्याची जीवनसाथी मिळाली आणि आता रणबीर आलियासोबत आपल्या सुखी संसाराला सुरुवात करताना दिसणार आहे. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या, अपडेट आणि गॉसिपसाठी फॉलो करा esakka.com. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.